आणि देशामधले भाजपचे विरोधक आज पुन्हा एकदा एकत्र येतात. बंगळुरूमध्ये आजपासून 2 दिवसीय भाजप विरोधी पक्षांची एक बैठक होते आहे. बंगळुरूमधल्या ताज वेस्ट एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये संध्याकाळी 6 वाजता ही बैठक सुरू होणार आहे. पण या बैठकीला न जाण्याचा निर्णय शरद पवारांनी अचानक घेतला. 2 दिवसीय बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात समान उमेदवार आणि समान किमान कार्यक्रमाबाबत विरोधकांकडनं रणनीती आखली जाईल. या बैठकीमध्ये 26 राजकीय पक्ष सहभागी होत आहेत. यापूर्वी पाटण्यामध्ये सुद्धा विरोधकांची एक बैठक पार पडलेली होती. आपल्यासोबत प्रशांत कदम आहेत. प्रशांत, ही दुसरी बैठक आहे विरोधकांची, पण शरद पवारांचं या बैठकीला नसणं याचे अर्थ नेमके काय आणि त्यामुळे या बैठकीच्या एकसंधतेवरती काही परिणाम होऊ शकतो का? पहिली बैठक झाल्यानंतर महिन्याभराच्या आत विरोधकांची ही दुसरी बैठक होते. 23 जूनला पाटण्यात आणि आता बेंगलोरेमध्ये ही बैठक होते. ही जी बैठक आहे, पहिली बैठक नितीशकुमारांच्या अध्यक्षतेखाली होती. कर्नाटकमधली बैठक काँग्रेसच्या अध्यक्षतेखाली होताना दिसते. आज सोनिया गांधींनी सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांसाठी एक खास डिनर जे आहे ते सुद्धा आमंत्रित केलेलं आहे. आता बातमी जी येते की शरद पवार आज या बैठकीसाठी उपस्थित राहणार नाही आहेत, पण ते केवळ आजच्या बैठकीसाठी म्हणजे भोजनाच्या साठी उपस्थित राहत नाही आहेत. ती उद्या पण ते गैरहजर असतील हे बघावं लागेल. जर त्यांच्याऐवजी सुप्रिया सुळे किंवा इतर दुसरे नेते जात असतील तर त्याच्यामधून सुद्धा एक मोठा मेसेज जो आहे तो जाऊ शकतो. कारण कालच ज्या पद्धतीनं अजित पवार आणि इतर सगळे मंत्री जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले होते, त्या पार्श्वभूमीवरती शरद पवार यांचं जाणं कुठल्याही कारणामुळे जर उद्या पण टळलं तर त्याच्यातून वेगवेगळे राजकीय अर्थ जे आहेत ते निघू शकतात. दुसरं या बैठकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की मागच्या बैठकीनंतर ज्या आपनं एक प्रकारे बहिष्कार टाकला होता आणि काँग्रेसला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता की जोपर्यंत तुम्ही केंद्र सरकारच्या अध्यादेशाला पाठिंबा जाहीर करत नाही तोपर्यंत आम्हाला अशा व्यासपीठावरती येणं अवघड आहे, तर 2 दिवसांपूर्वी काँग्रेसनं जाहीरपणे हे सांगितलेलं आहे की राज्यपालांच्या माध्यमातून अशा पद्धतीनं सरकार नियंत्रित करणं हे काँग्रेसच्या म्हणजे भूमिकेत बसत नाही आणि म्हणून ते या अध्यादेशाला विरोध करणार आहेत. त्यामुळे साहजिकच आम आदमी पक्षाचं समाधान झालेलं आहे आणि केजरीवालसुद्धा या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. जर फरक बघितले 2 बैठकीतले तर यावेळी सहभागी होणाऱ्या पक्षांची संख्या अजून वाढली आहे. मागच्या वेळी साधारणपणे 15 पक्ष होते, आता 23 ते 24 पक्ष सहभागी होतील असं सांगितलं जात आहे. ज्याच्यामध्ये RLD राष्ट्रीय लोकदल हा एक प्रमुख पक्ष आहे. सोनिया गांधींचं या बैठकीसाठी उपस्थित असणं हे सुद्धा खूप अर्थाने महत्वाचं आहे, कारण याच्या आधी विरोधकांची मोट बांधण्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली. धन्यवाद प्रशांत. वेळोवेळी ताजे अपडेट जाणून घेत राहू. तर कोणकोणते प्रमुख पक्ष या बैठकीमध्ये आज सहभागी होत आहेत ते सुद्धा आपण पाहूया. या बैठकीमध्ये काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांचं गट, आम आदमी पक्ष, DMK, JDU, तृणमूल काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, RJD, CPM, समाजवादी पक्ष, CPI, PDP, CPIML, RLD, MMK, नॅशनल कॉन्फिडन्स, अपना दल के, RSP, इंडियन युनियन मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस जोसेफ यांचा सहभाग असेल. सोबतच केरळ काँग्रेस मणी, VCK, MDMK, KDMK आणि फॉरवर्ड ब्लॉक हे पक्ष सहभागी असतील. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.